ज्याला आपला माप बाप मानतो, सर्वस्व मानतो, ते शरद पवार साहेबांनी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही माझ्या वक्तव्यांवर. बाकी सगळ्या नेत्यांनी घेतली. मी पुरंदरेंविरुद्ध एक उघड भूमिका घेतली आणि खूप कॉन्ट्रोवर्शियल झाली. आणि मला पक्षाचे त्यावेळेसचे अध्यक्ष, मी नाव नाही घेऊ इच्छित, त्यांचा फोन आला, ताबडतोब माफी माग आणि भूमिका मागे घे. म्हणजे मी खूप उलटे उद्योग केलेत. मी नथुराम बोलतोय हे नाटक मी अनेक वर्ष होऊच दिलं नव्हतं. त्यामुळे सिनेमा इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल टूल टू रीच इन द माइंड अँड हार्ट्स ऑफ द पीपल. म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय ना, हे अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे की माझ्या मनात जे आहे ते मी कुठेतरी दबून, कुठेतरी कुणाचं तरी मांडलिक होऊन म्हणण्यापेक्षा मी थेटपणे मांडतो, याने मला निवांत झोप लागते. हे खरं आहे का? आणि मी जे मांडतो असं आहे की मी ज्याला आपला माप बाप मानतो, सर्वस्व मानतो, ते शरद पवार साहेबांनी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही माझ्या वक्तव्यांवर. बाकी सगळ्या नेत्यांनी घेतली. म्हणजे तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होतात की नाही मला माहीत नाही. मी पुरंदरेंविरुद्ध एक उघड भूमिका घेतली आणि खूप कॉन्ट्रोवर्शियल झाली. आणि मला पक्षाचे त्यावेळेसचे अध्यक्ष, मी नाव नाही घेऊ इच्छित, त्यांचा फोन आला, ताबडतोब माफी माग आणि भूमिका मागे घे. मी म्हटलं असं तर होणार नाही माझ्याकडनं. मी साहेबांना फोन केला, म्हटलं साहेब असं असं झालं, त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं, मी काही प्रश्न विचारले तर पक्षाचं असं असं म्हणणं आहे. म्हटलं पक्षाचा काय संबंध येतो, तुझा विषय येतो, तुझा अभ्यास आहे त्याच्यावरती, आणि सोशल कॉजवरती डिफरंट ओपिनियन असू शकतात, पॉलिटिकल लाईन नाही ना, तुझा विषय तू मान, पक्षाचा काय संबंध नाही. मी मांडत गेलो. शेवटी महाराष्ट्र भूषण जे शनिवार वाड्यावर देणार होते ते काय बंद खोलीत राजभवनला द्यावं लागलं, एवढा महाराष्ट्र पेटवला. पण या ज्या भूमिका तुम्ही मांडत असता, तुम्ही आत्ता एक सांगितलं की आदरणीय पवार साहेबांनी कधीच तुम्हाला कुठलं स्टेटमेंट मागे घ्यायला सांगितलं नाही, असं कधी घडलंय की कधी पवार साहेबांनी विचारले हे स्टेटमेंट तुम्ही का दिलं? म्हणजे मी खूप उलटे उद्योग केलेत. मी नथुराम बोलतोय हे नाटक मी अनेक वर्ष होऊच दिलं नव्हतं. त्याच्यानंतर विनय आपटे साहेबांकडे गेला. विनय आपटे माझेही चांगले मित्र होते. मला त्या जितेंद्राला सांगा ना, साहेब म्हणाले मला कोणालाही सांगायला सांगा, त्याला सांगायला सांगू नका. अच्छा, तो ह्या विषयावरनं मागे येणार नाही. जे काही विचार आहेत ते मी नाही सोडू शकत. म्हणजे माझ्या मनालाच पटत नाही की त्या नाटकामध्ये नथुराम जेव्हा गांधीजींना गोळ्या मारतो तेव्हा तिथे असलेला प्रेक्षक वर्ग हा इतका त्या भावनेत गेलेला असतो की तो उठून टाळ्या वाजवायला लागतो. हा जो प्रसंग मी बघितला त्याच्यानंतर माझ्या मनात इतकी चीड आली की हे कसं शक्य आहे. म्हणजे हे माध्यम जे आहे ते लोकांच्या मनावर इतकं प्रभावी आहे की ह्याच्यातनं लोक एका दिशेकडे निघून जातात. हा फार महत्त्वाचा मुद्दा साहेब तुम्ही सांगितलात की हे माध्यम खूप प्रभावी आहे. 2014 पासून जर आपण बघितलं ना तर अनेक केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यानुसार सिनेमे येत आहेत. म्हणजे स्वच्छ भारत अभियान जेव्हा येणार होतं तेव्हाच टॉयलेट एक प्रेमकथा येतो, किंवा जेव्हा चांद्रयान 2 मोहीम होती तेव्हा मिशन मंगळयानसारखा सिनेमा होतो. म्हणजे आता हा योगायोग असू शकतो की एकच अभिनेता या सगळ्या सिनेमांमध्ये आपल्याला दिसत राहतो आणि नंतर तो माननीय पंतप्रधानांची मुलाखत घेताना आप आम चूस के खाते हो या काट के खाते हो हेही विचारतो. पण या पद्धतीचा जो नॅरेटिव्ह सेट होतो सत्ताधारी पक्षाकडून, किंवा अगदी सोपं उदाहरण ठाण्यातला जर विषय घेतला तर शिवसेनेमध्ये जे बंड झालं त्याच्या आधी आलेला धर्मवीर सिनेमा, हे पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो हा विरोधी पक्षाकडून का होत नाही? 2014 नंतर भारतीय राजकारणाचं नॅरेटिव्हच बदललेलं आहे. एक अत्यंत हुशारी भारतीय लोकांची मानसिकता ओळखून साचेबद्ध पद्धतीने त्यांना आपल्याकडे कसं खेचता येईल याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलं. काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स म्हणजे ज्याच्यातनं तुम्हाला दोन धर्मामध्ये परफेक्ट दरी पाडता येईल. आणि लोक काही फार अभ्यास करत नाहीत. 2 तासात जे काही तुमच्या डोक्यात भरवलं जातं ते प्रभावी ठरतं. म्हणजे हिटलरच्या काळात सुद्धा हिटलरच्या बाजूनी चित्रपट बनवले आणि हिटलरना त्याच्यातनं पॉप्युलॅरिटी देण्यात आली आणि पूर्ण समाज त्याच्या मागे गेला ना. त्यामुळे सिनेमा इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल टूल टू रीच इन द माइंड्स अँड हार्ट्स ऑफ द पीपल. पण मग हाच
पुन्हा तो मुद्दा येतोय की या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष आपला नॅरेटिव्ह किंवा आपला अजेंडा सेट करत असताना असा प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत नाही. मग विरोधक हे माध्यम समजून घ्यायला कमी पडत आहेत का? असं आहे की शेवटी आजची जी व्यवस्था आहे त्याच्यात एखादा अनुराग कश्यप आहे, बाकीच्यांची कोणाची हिंमत पण नाही. एजन्सीज कोणाकोणाच्या घरात जातात आपल्याला माहिती आहे चित्रपट सृष्टी. पण म्हणजे हे दडपण आहे त्यामुळे व्यक्त होत नाहीयेत लोक आहेत. म्हणजे मला आठवतं की 77 काळामध्ये जेव्हा इंदिरा गांधी सर्वदूर पसरल्या होत्या आणि इमर्जन्सीचा काळ होता तेव्हा ठिणगी ही चित्रपट सृष्टीत पण पडली होती. अंधी नावाचा चित्रपट पण आला होता, देवानंदनी उघड भूमिकाही घेतली होती, तेव्हा कैफी आझमी पण होते. ते अनेक मोठे कलाकार असे होते त्यांनी इंदिरा गांधीविरुद्ध खुल्याम भूमिका घेतली. आता कोण बोलतोय तरी एक अभिनेता दाखवा, म्हणजे एक तो दक्षिणेतला प्रकाश राज भूमिका घेतात, असे एखादे दोन बघितले तर. बाकी मला जावेद भाई पण कधी बोलताना दिसत नाही. म्हणजे मुळात व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हे माणसांनी स्वतःच दाबून टाकलं. मग ही स्पेस विरोधी पक्ष का ऑक्युपाय करत नाही? म्हणजे मागे आपण घोषणा केली होती त्याचं कामही सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांवरच्या सिनेमाच्या संदर्भात ही घोषणा केली. आपण हा पुरोगामी विचार वर्षानुवर्ष मांडता आहात, इतक्या चांगल्या पद्धतीनं तो पोचवता आहात, पण अगेन ही जी भूमिका आहे ही या माध्यमातून पोचवावी हे जाणवण्यासाठी हा जो काळ गेला याच्या मागे नेमकं कारण काय? म्हणजे मला वाटतं 2022 आपण ही घोषणा केली पण 2014 हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय की माध्यमाचा वापर करून सत्ताधारी पक्ष आपला अजेंडा पुढे रेटतोय तर त्यांना आरसा दाखवण्याचं काम खरं तर हा पुरोगामी विचार फार प्रभावीपणे करेल. कसं आहे की विरोधक 2014 खूप कमी पडले. एकतर त्यांची ताकद क्षीण करण्यात आली, लोकही एका खोट्या नाट्या प्रचाराचे बळी पडले. 15 लाख येतील, सगळंच व्यवस्थित चालेल, पाणी येईल, घरं बनतील, वीज लखलखाट असेल, म्हणजे आयुष्यातलं आपलं दुःख आणि दारिद्र्य संपवणारा एक देव आलेला आहे अशा दृष्टीने सगळं रचण्यात आलं आणि लोक त्या जाळ्यात अडकले. आपण भारताच्या संस्कृतीबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की भारतात सरंजामशाही आहे, भारतात आयडॉल वर्शिप नावाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे एकदा एखादा आयडॉल ठरवला की त्याचे दुर्गुण त्याच्यातले फक्त गुणच बनतात आणि भारतात ते घडतं आणि दुर्दैवाने ते राजकारणात पण घडतं. या देशामध्ये घडलंय 9 वर्ष आपण बघतोच आहे काय जे काय आहे. म्हणजे ज्या सुषमा स्वराजांनी भाषणात म्हटलं होती होतं की डॉलर के सामने जब रुपया गिरता है तब रुपया नहीं गिरता है भारत की इज्जत गिरती है. आज काय डॉलरचा भाव कोण बोलतंय? एक लक्षात घ्या की फॅसिझममध्ये पहिल्यांदा काय केलं जातं तर समोरच्याचं कॅरेक्टर डॅमेज केलं जातं. हा भ्रष्ट आहे, ह्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे, हा थोडा वेडा आहे, आणि ते व्यवस्थित असं पसरवलं जातं की लोकांना ते खरं वाटायला लागतं. मी कुठल्याही नेतृत्वाचं नाव नाही घेणार पण त्यांना किती भोगावं लागलं. जे काही 2014 पेरण्यात आलं ते 6 वर्ष तर त्याच्या मागेच फिरत होते ते. बरोबर. मग हे फिरत असताना दुसरी बाजू समोर न येण्याचं, मी गिरीश कुबेरांचं पुतीन जेव्हा वाचलं होतं व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविषयी त्यावेळी त्यांनी मीडिया टायकूनचा एक त्याच्यात उल्लेख केला आहे बेरेझोवस्कीचा, ज्याने पूर्ण माध्यमं आधी ताब्यात घेतली होती जेणेकरून हे फक्त एक प्रोपोगंडा जी गोष्ट आहे याच बातम्या येतील याच पद्धतीची माध्यमं येतील असं काही देशात होतं. असं आहे की तुम्ही माध्यमांचे मालक बघा, माध्यमांमधनं बाहेर गेलेले पत्रकार बघा, माध्यमातनं बाहेर गेलेले संपादक बघा आणि तुम्हीच ठरवा. आता मिलिन खांडेकर कसा काय बाहेर गेला? स्पेसिफिक कोणाची नावं घेऊ नयेत कारण का परत त्यांना तो त्रास होतो. पण माध्यमातून बाहेर गेलेल्या अनेक पत्रकारांनी आता सोशल मीडियावर फार सुंदर त्यांचे जर आपण व्ह्यूज बघितले तर लक्षावधी लोक या माध्यमातून ज्या या सिस्टीममधून जे बाहेर पडलेत आणि हे पत्रकार एक भूमिका मांडतात त्या भूमिकेला समर्थन मिळतं याचा अर्थ देशाचं. असं की ह्या देशात आता हळूहळू बदल घडतोय असं आपल्याला सोशल मीडिया माहीत होतं का 2014 आधी? याचा अंदाजच नव्हता.
काय पद्धतीने वापरला गेला तो. परफेक्ट. म्हणजे इतके गलिच्छ चित्र इंदिरा सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंगांबद्दल टाकण्यात आले, साहेबांबद्दल टाकण्यात आले, आपल्याला माहीत पण नव्हतं की असं होऊ शकतं मीडियामध्ये, पण अनुभवलं ना आणि लोक त्याच्या मागे गेले ना. त्या एक बाई यायच्या, त्या सांगायच्या की महंगाई की सरकार बस हो गई, महंगाई की मार. त्या मावशी कुठे पळाल्यात माहितीच नाही, दिसतच नाहीत त्या मावशी. आता ती जी स्ट्रॅटेजी होती आखलेली की लोकांना बरोबर हिप्नोटाईज करून खेचा, दॅट पॉलिटिकल स्ट्रॅटेजी प्रूव्ड परफेक्ट. दे प्लेड देअर पॉलिटिक्स वेल. आज महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शनच होत नाही असं कधी झालंय का? 3 वर्ष म्हणजे आपण संविधान, सुप्रीम कोर्टातून आलेले निर्णय कशालाच मान्यता द्यायला तयार नाही आहे. आणि लोकही शांत आहे. आज नगरसेवक नाही आहेत, गटारं भरतात, पाणी नाही आहे, रस्ते खड्ड्यात पडलेत, काय नाही. एक तो आयुक्त बसला आहे, त्याला मुख्यमंत्री कार्यालयातून 4 फोन येतात, 40 जणांची कामं होतात जे जनतेजवळ आहे. सामान्य माणसाचं काय? जिल्हा परिषदेचे रस्ते होत नाही आहेत, काय कोण बोलणार? कोणीच बोलत नाही. सत्तेच्या चक्रात आपण इतके अडकलो आहोत की आपण आपली मूळ भूमिका हीच विसरतो. म्हणजे कालपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणारा माणूस हा कधी गोळवळकरांच्या मांडीवर जाऊन बसतो कळतच नाही. म्हणजे हे जे काय रातोरात होतं त्याचं तर मला फारच आश्चर्य वाटतं.